नितीन, आपल्या म्युझिक अरेंजरला फोन कर. या पुढच्या 2 दिवसांमध्ये तो ज्या दिवशी अवेलेबल असेल त्या दिवशी स्टुडिओ बुक करून टाक. ट्रॅव्हलिंग प्लॅन फायनल कर. आता बाकी सगळं सेट आहे, आपण रेकॉर्डिंग सुरू करायला अगदी तयार आहोत. कळलं? अरे वा, बेस्ट. अरे यार, तू बाहेर होतास, मग फोन कशाला घेतला? मग आता जाऊ बाहेर. नाही नाही नाही, मी आज तरी तुला जायला सांगणार नाही. का, आज काय विशेष? म्हणजे काय, अल्बमचं काम आता सुरू होणार आहे, रेकॉर्डिंग सुरू होणार आहे. भाई, कॉंग्रॅच्युलेशन. फायनली तुझा नवीन अल्बम आणि तुझ्या आवडत्या व्यक्ती बरोबरच पहिलं गाणं, क्या बात आहे. अमेरिकेत असल्यापासून मी विचार करायचो, मुंबईत आलो की नवीन अल्बम करायचा. चांगले गायक, चांगले संगीतकार, चांगले गीतकार सगळ्यांना एकत्र करायचं आणि लोकांच्या लक्षात राहील असं काहीतरी छान काम करायचं. हे स्वप्न आता पूर्ण होत आहे. आय एम हॅपी. अल्बम येईल, म्युझिक स्कूलचं काम सुरू होईल. वाव, हे सगळं झालं ना की मी बिझनेसमधून रिटायर होणार आणि संगीताशी निगडीत काहीतरी काम करणार. अरे हे काय बोलतोयस तू? नाही 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 नाही, हे अजिबात चालणार नाही. तू रोज ऑफिसमध्ये आलंच पाहिजे. अरे हो रे, मी गंमत करत होतो. पण यार, हे स्वप्न आहे माझं. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होणार मित्रा. नितीन, हे सोडलं तर माझं दुसरं कुठलंही स्वप्न नाही. नक्की, ऑफकोर्स. बघ नितीन, जे मिळालंय, जितकं मिळालंय त्यात मी खुश आहे. इतकं जे मिळालं आहे तेही अनपेक्षित आहे, बोनस आहे तो. त्यामुळे आणखीन काहीतरी मागणं हा हावरटपणा ठरेल. नाही 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 बाबू मोशाय, आनंदाच्या बाबतीत माणूस थोडा हावरट असतोच, तेवढा असायलाच पाहिजे. चालतं तेवढं, तू स्वप्न बघ यार, मोठी स्वप्न बघ. फक्त तुझ्यापुरती नाही, इतरांच्या वाटणीचीही बघ. कारण मला माहिती आहे तुझ्यात स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आणि हिंमत दोन्ही आहे. तुझ्या स्वप्नांवर सगळ्यांची भिस्त आहे अशु, सगळ्यांची. पण याकरता माझ्याकडे कोणीही काहीही मागितलेलं नाही. स्पष्टच सांगतो, अरुंधतीनं यातलं काहीही माझ्याकडे मागितलेलं नाही. अरे नसेल, पण मी सांगतोय यातून जे होईल ते चांगलंच होईल आणि तिलाही यातून आनंदच मिळेल यार. येस, स्टुडिओचं बुकिंग झालं की मात्र मला लगेच कळव. लगेच. हॅलो, या या. येस येस, आय एम अवेअर ऑफ इट. सो इन दॅट केस वी नीड टू फायनलाइज द टायटल. गौरी, या सगळ्याची खरंच गरज आहे का? म्हणजे काय, हिंदी मूवीज पाहिले नाहीयेस का तू? खूप पाहिले, पण ते सिनेमा ठीक आहे. मला सांग आता, हा सगळा पसरा दुसऱ्या दिवशी कोणी आवरायचा? यश, किती अनरोमॅन्टिक आहेस तू. अगं खरंच. अरे, नवरा नवरीला त्यांची लग्नानंतरची पहिली रात्र स्पेशल वाटायला पाहिजे ना. ती तशी वाटतच असेल, त्यासाठी बिचाऱ्या फुलांचा बळी का द्यायचा? त्यासाठीच मी कॅन्डल्स आणले आहेत. कॅन्डल्स? वाव, म्हणजे मेन वितळून राडा होणार. त्यांचा स्टँड आहे. पण मला सांग, पंखा कसा लावता येईल? अभिला पंख्याशिवाय झोप येत नाही. तू जरा तुझी कुरकुर कमी करशील प्लीज. या सेंटेड कॅन्डल्स आहेत, सुगंधी मेणबत्त्या. आणि ह्या सगळ्याने वातावरण जरा रोमॅन्टिक होत. ओ रिअली? गौरी, मला माहित नव्हतं तुझ्यात ही कला आहे. अशा अजून खूप गोष्टी तुला माहित नाहीये. कधी कळतील? आपल्या लग्नानंतर. त्याच्या थोडा आधी. चला काम करूया का आधी? जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या फेर फेरतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या फेर फेरतो. हरवनी तुझ्यात मी,
पुन्हा पुन्हा कानाव तुझे गुण गुणतो का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो उगाच मागे मागे तुझ्या भिर भिरतो सांगत होतो की याला काही अर्थ नसतो, या सगळ्याची काही गरज नाही आहे, तर तिला हे सगळं तिला रोमॅन्टिक वाटते. आता हा सगळा कचरा गोळा करण्यात आमचे 2 तास जाणार आहेत, त्याचं काय आवरा आता तुम्हीच. अभी पाहिलं पाहिलं ना, हा जो अभी आहे ना हा असंच करतो, तुझ्यापासून लांब राहत नाहीये ना, या सगळ्याचा राग आमच्यावर काढतो. यश मी सिरियसली बोलतोय. अभि दादा आम्हाला रूम सजवायची होती आणि आम्ही तेच करत होतो, पण मध्येच मी यशला त्रास द्यायला लागले आणि मग तो पण. सॉरी ऐक ना, फक्त 15 मिनिटं दे आम्हाला, आम्ही सगळी रूम आवरतो. तुम्ही एक काम करा, तुम्ही थोड्या वेळाने या. हा अनघा तू जरा बदाम दुधाचं बघ, तोवर आम्ही आवरतो. यश आम्हाला आजच रूम हवी आहे, लवकर कटायचं इथून. अरे हो बाबा, हे सगळं तुमच्यासाठीच तर चाललंय, लवकर. याला काय अर्थ आहे मला सांगा, आता परत वेळ लागलो तुम्ही आमच्यावर चिडू नका, आम्ही सगळं आवरत होतो ना. ए चल उगाच नाटक नको करू, आवर चल आवर. झालं, म्हणलं होतं ना काही नको करायला, झालं आता सरप्राईज पण नाही राहिलं काही. सॉरी, बरं चल ना आता आवरूया लवकर. अरुंधतीच्या पहिल्या गाण्याचं आता रेकॉर्डिंग होईल, मग हळूहळू बाकीची गाणी सुद्धा रेकॉर्ड होतील, हळूहळू पब्लिसिटी सुरू करायची. मग या सगळ्यामध्ये तू काय करणार आहेस? कुतूहल म्हणून विचारलं ग.
अप्पर राईटअप्स, प्रेस रिलीज, इंटरव्ह्यूज प्लॅन करायचे आहेत. मध्ये मध्ये अल्बमशी रिलेटेड काही न्यूज देत राहायची आहे. हल्ली मीडिया हे जाहिरातीचं खूप मोठं माध्यम. पेपरमधल्या एका जाहिरातीवर काही राहिलेलं नाही आता. अच्छा, म्हणजे हे सगळं तुझं काम आहे का? हो, म्हणजे ऍक्च्युली हे सगळं माझ्यासाठी तसं थोडं नवीन आहे. म्हणजे मी याआधी कसं प्रॉडक्टचं मार्केटिंग केलं, माणसाचं प्रमोशन मी पहिल्यांदाच करणार. पण अप्पा, इट इज रिअली एक्सायटिंग. आणि आशुतोष केळकरची टीम ह्यात तशी मुरलेली आहे. याआधी सुद्धा त्यांचे अल्बम झाले आहेत ना, तर दे आर हेल्पिंग मी आउट. चांगलं आहे. आमच्या तरुणपणी ना रेडिओवर गाणं लागलं की आम्हाला ऐकायला यायचं. आता हिला गाण्याची आवड, म्हणून आम्ही मध्ये मध्ये सिनेमा बघायला जायचो. त्यामुळं गाणी म्हटलं की सिनेमात. आता हे अल्बम वगैरे सगळं नंतरच. अप्पा, आता सोलो अल्बम असतात आणि त्याच्याही पुढची एक स्टेज आली, सिंगल्स असतात. म्हणजे एक पूर्ण अल्बम, त्यात सहा सात गाणी असंही नसतं, एकच गाणं. पण मग ते विकायचं कसं अल्बम नसतो तर? अप्पा, ते गाण्याचे राईट्स असतात. डिजिटल स्पेस मध्ये विकायचे, म्युझिक चॅनल्स ना विकायचे. त्याला येणारे लाईक्स, हिट्स, त्यातून पैसे मिळतात. बाप रे, हे सगळं आमच्या आकलनाच्या पलीकडचं आहे. आमची फक्त एकच इच्छा आहे, अरुंधतीचं गाणं घराघरामध्ये पोहोचावं आणि लोकांनी तिच्या गाण्याचं कौतुक करावं. अप्पा, गाणं घराघरात पोहोचणार, नक्की पोहोचणार. भरपूर गाजावाजा होणार. भारतातला पहिला अल्बम आहे एकेचा. एके कोण आता? अग, एके म्हणजे आशुतोष केळकर. आई सगळ्या इंग्लिश मॅगझिन्स मध्ये त्याचं नाव एके असं छापतात. नुसती शोभाजी सगळी. थोडी करावीच लागते अनिरुद्ध. काय ना, तुम्ही फार ग्रेट गायक आहात, पण तुम्हाला स्वतःच्या गाण्याची पब्लिसिटी करता येत नसेल तर तुम्हाला कोणीच ओळखत नाही. आजकाल जो स्वतःला जास्त चांगलं प्रमोट करू शकतो तोच चांगला, तोच सक्सेसफुल असं असतं. आता बघ, मी अशी पब्लिसिटी करेन ना अल्बमशी की एके सुद्धा झॅप्ड होईल. या सगळ्याचे पैसे मिळणार आहेत तुला? ऑफकोर्स, इट इज पार्ट ऑफ माय जॉब. कधीपासून तुझा जॉब झाला? म्युझिक स्कूलच्या कामासाठी नोकरीवर ठेवलंय ना त्यांनी तुला. मी म्हणाले ना तुला, मी एकेला इतकं इम्प्रेस करेन की हळूहळू अगदी त्याच्या कोर टीम पैकी एक होईल. म्हणाले ना, नशीब त्याने मला नोकरीवरून काढलं नाहीतर तू त्याला इतकं बोलला होतास की मला वाटलं होतं गेली, हातात तोंडाशी आलेली नोकरी गेली. बट ही वॉज कूल, काही बोलला नाही, उलट लगेच मला त्याने हे काम दिलं. आई अप्पा, चहा करू? हो, चालेल. हा अरुंधती, तुमच्या अल्बमच्या पब्लिसिटीचं सगळं काम मी बघणार आहे. हो, अरे वा, तू छानच करशील. येस. बरं, ऐक ना, आता मला तुझे, तुमचं गाणं ज्यांनी लिहिलंय त्यांचे सगळ्यांचे डिटेल्स लागतील. ओके, इतरांबद्दल मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगेन मी. ग्रेट. म्हणजे संजना, तुला रेकॉर्डिंगलाही जावं लागणार ना? व्हेरी गुड, तू हे काम करणार आहे. रेकॉर्डिंगला गेले नाही तरी करणार आहे मी हे काम. नाही, जा ना, जा. मला एके म्हणाला तर मी जाईन, हे त्याने ठरवायचंय ना. अगं, पण तू त्यांना सांग मला यायचंय म्हणून. अनिरुद्ध, आय डोंट वॉन्ट टू साउंड सो डेस्परेट. अगं, डेस्परेट तू एरवीही वाटतेस. सॉरी, इगर. कामासाठी उत्सुक असं म्हणायचं होतं मला. तुझा, तुझी तिथे गरज लागेल. बघू. नाही, चल संजना, तू चलच. आणि बघ तिकडे कसं काम चालतं, काय चालतं ते. आणि इथे येऊन यांना सांग की किती व्यवस्थित, शिस्तीत आणि प्रामाणिकपणे कामच चालू होत. मुंबई बाहेर जायला निमित्त हवं म्हणून काम काढलं नाही आम्ही. एका दिवसाचं काम असताना खोटं सांगून चार दिवस तिथे राहणारही नाही होत आम्ही. तिथलं काम झालं की परत येणार. मी अनिरुद्धांना असं वाटतं की एक स्त्री आणि एक पुरुष यांच्यात मैत्री असूच शकत नाही. वाटू शकतं, त्यांचं मत आहे, माझं काही म्हणणं नाही. पण जेव्हा एक स्त्री आणि एक पुरुष व्यावसायिक कामासाठी शहराच्या बाहेर जातात
तेव्हा व्यावसायिक काम करून परत येतात. त्यांना त्यातून दुसरं काही मिळवायचं नसतं हेही कळू दे त्यांना. नाही तू आलीस तर फार बरं होईल, नाहीतर आल्यानंतर अनिरुद्ध मला टोमणे मारून हैराण करतील आणि आता मला भीती वाटायला लागेल. माझाही तोल जायचा आणि मी काहीतरी बोलायचं. अगं आताही बोलतेच आहेस की तू? एरवी ऐकून घेणारी न बोलणारी अरुंधती आता फारच बदलली आहे. तुम्हीही थोडं बदला ना अनिरुद्ध, तुम्ही पूर्वीही बोलायचात आता जास्त बोलता. मी पुन्हा एकदा सांगते, मी कामाचं निमित्त काढून जात नाहीये, काम करायला जात. तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे अनिरुद्ध, आणि तो कायम राहील. अनघा अग सगळं झालंय, तू जाऊन झोप आता. सवयीने माझ्या रूम मध्ये जाऊन झोपू नकोस. हा हो ना, मी आणि गौरीने किती मेहनत करून अभिजी रूम सजवली आहे. काय आतरटपणा बघ ना, काय सगळ्यांसमोर बोलायच्या गोष्टीत करे यश. बर अनघा, मी तुझ्या कानात सांगतो, आम्ही तुमची रूम मस्त सजवली आहे. अरे देवा, आमच्या वेळ की नाही. हा हा, हे ऐकण्याचा भयंकर उत्साह असेल ना तुम्हाला. अरे म्हणजे काय याची सांग ना, तुमचा हनीमून कसा होता? ये ईशा, तुमच्या जिभेला काही हाड? अगं ही गंमत ग, आता कसं आम्ही प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट करतो तस यांच्या वेळी काय करायचंय? आमच्या वेळी की नाही, माणसं इतकी उत्सवप्रिय नव्हती ग. हनीमून वगैरे फिल्मी गोष्टी अजिबात नसायच्या. हो बोरिंग. बोरिंग वगैरे काही नसायचं. पण आजी खरं सांग, म्हणजे तुमच्या वेळी जर अशी रूम वगैरे सजवली असती, माहोल केला असता, तर तुला आवडलं असतं की नाही? यश मग सांग ना, तुम्ही काय करायचं? आमच्या वेळी की नाही, 15 दिवसांनी एक पूजा व्हायची. 15 दिवस? OMG. अरे बाबा, आमच्या वेळी 4-4 वर्ष हातात हात घालून फिरणारे नवरा नवरी नव्हते. या सगळ्या पद्धती का होत्या सांग? नव्या नवरीला त्या घरात रुळायला थोडा वेळ मिळावा म्हणून. अरे तुला सांगते, माझ्या कितीतरी मैत्रिणींनी ना अंतरपाठ बाजूला झाल्यानंतर आपल्या नवऱ्याचा चेहरा पहिल्यांदा बघितला होता. बापरे, अनइमॅजिनेबल. त्याचं असं व्हायचं, एका अनोळखी माणसाबरोबर त्याच रात्री एका खोलीत झोपायचं शक्य आहे का? नाही ना. म्हणून मग ती मुलगी 15 दिवस सासू नणन जाऊ यांच्या बरोबर राहायची, घरातल्या सगळ्यांना समजून घ्यायची. मग एक पूजा व्हायची, त्याला गर्भदान संस्कार असं म्हणायचे. आणि त्यानंतर नवरा बायको गृहस्थाश्रम सुरू करायचे. या सगळ्यांना आध्यात्मिक बैठक असायची, थ्रिलरपणा नसायचा. कळलं का? ते 15 दिवस तू आणि आप्पा एकमेकांशी बोलायचा. चल अगं, घरात 15-15 माणसं असायची, बोलायला आम्ही दोघंच आहोत असं कधीच व्हायचं नाही. मग पीटर तुझ्याकडे बघून हसायचा. मग तू काय करायची? मंद आत्ता करते तेच लाजायची. पण ते दिवस की नाही, आमच्या आयुष्यातले सगळ्यात सुंदर दिवस होते. एका घरात राहून एकमेकांशी बोलता येत नाही, 4 चौघांमध्ये एकमेकांकडे एक नजर उभर करून बघता यायचं नाही. जाता येता सुकून जरा स्पर्श झाला ना, तरी दिवसभर लाजल्यासारखं व्हायचं. हलकी नजरानजर व्हायची, ती पुढे तासन तास आठवत राहायची. या सगळ्यात की नाही एक गंमत होती. कधी कधी मला वाटतं तुम्हा मुलांचं आयुष्य छान आहे, मोकळे पण आहे. आणि प्रेम काय, कोणत्याही पिढीत असतंच ग. पण आमच्या वेळी ते थांबावं लागायचं, वाट पाहावी लागायची, त्याच्यात एक मजा होती. एक हुरहुर होती, ओढ होती. त्यात आमचे वय
ते सुद्धा लहानच, कशाचे काही अर्थच काढायचे नाही. मोठ्या बहिणी, नंदा, जावा सगळ्या काही तर अर्धवट बोलायच्या, चेष्टा मस्करी करायच्या, त्यामुळे आणखीनच घाबरायला व्हायचं. आता तुम्हा मुला मुलींना माहीत नाही अशी जगात कोणतीच गोष्ट नसे, आणि त्यात तुमची लग्न सुद्धा उशिरा होतात. चांगलंय, पण आमच्या वेळी आमची पहिली रात्र बहुतेक जास्त निरागस असायची. तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत रहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.